ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंनी पदकांचा अक्षरशः पाऊस पाडलाय. आज भारताकडून मैदानात उतरवण्यात आलेल्या खेळाडूंनी त्यांच्या क्रीडा प्रकारात जबरदस्त खेळ केलाय. मेरी कोमनं जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदक मिळवलंय. तिच्या पाठोपाठ पुरुषांच्या गौरव सोळंकीनं 52 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलंय. तर नेमबाजीत तेजस्विनी सावंतप्रमाणेच 50 मीटर 3 पोझिशनमधील पुरुषांच्या स्पर्धेत संजीव राजपूतनं यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रमासह सुवर्णपदक पटकावलंय. तिकडे मैदानी खेळांमध्ये नीरज चोप्रानं 86.47 मीटर भालाफेक करून सुवर्णपदकावर भारताची मोहर उमटवली. आजच्या दिवसात आतापर्यंत झालेल्या खेळांमध्ये भारतानं 4 सुवर्णपदकांची कमाई केली. सुरुवात मेरी कोमनं केली. 48 किलो वजनी गटात मेरी कोमनं सुवर्णपदक पटकावलं. त्यानंतर भालाफेकीतही भारतानं सुवर्णपदकाची कमाई केली. तर बॉक्सिंगमध्येही गौरव सोळंकीनं सुवर्णपदकाची कमाई केली आहे. नीरज चोप्रानं 86.47 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक कमावलेलं आहे. तर गौरव सोळंकीनं बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.